महानगरपालिकेच्या कामगारांना 7वा वेतन आयोग लागू करा, अन्यथा संपावर जाऊ, असा इशारा कामगार नेते अशोक जानराव यांनी दिलाय. कामगारांना 7वा वेतन आयोग लागू करा, अन्यथा संपावर जाऊ, असा इशारा कामगार नेते अशोक जानराव यांनी दिलाय. कामगारांना 7वा वेतन आयोग लागू करावा म्हणून सोलापूर महानगरपालिका कामगार संघटना कृती समितीच्या वतीनं धरणे आंदोलन करण्यात आलंय. कामगारांना 7वा वेतन आयोग लागू नाही झाल्यास संपावर जाऊ, असा इशारा कामगार नेते अशोक जानराव यांनी आपल्या भाषणातून व्यक्त केलाय. लोकांना वाटलं की ज्या मुख्यमंत्र्यानं 7वा वेतन 1 सप्टेंबर पासून लागू करायचं जाहीर केला, त्या मुख्यमंत्र्याच्या सचिवांनी काय परिपत्रक काढलं? त्यात परिपत्रक असं काढलेलं आहे की नगरपालिका, नगर परिषद, नगर पंचायत या कामगार कर्मचाऱ्यांच्या बाबतीमध्ये निर्णय झाला, त्यांना 100% अनुदान दिलं. पण आम्हाला जे परिपत्रक आलं, आमचा कमिशनरचा डोक्याला हात लावूनच बसला. अशा सगळे महाराष्ट्रातले कमिशनर डोक्याला हात लावून बसले, आता करायचं काय? मुख्यमंत्री एकीकडे जाहीर वेगळं करतात आणि परिपत्रक मात्र त्यांनी काय काढलं माहित आहे का तुम्हाला? त्या परिपत्रकात म्हटलेले की या सभागृहाचा ठराव करताना तुम्ही तुमच्या महापालिकेचं आर्थिक परिस्थिती बघा. तुमच्या महापालिकेत पैसा असला तर ठराव करा आणि आमच्याकडे पाठवा. अरे वा रे मुख्यमंत्री, अगोदर काय म्हणला हे बोललं नाही काय? असं परिपत्रकात पुन्हा काय म्हणतो? 1 सप्टेंबरचा उल्लेख नाही. यावेळी ज्येष्ठ कामगार नेते जनार्दन शिंदे, चांगदेव सोनवणे, प्रदीप जोशी, अजय क्षीरसागर, बाली मंडेपू, उमेश गायकवाड, दादा क्षीरसागर, लिंगराज जेठीथोर, शिवाजी कांबळे, श्रीमंत ओहोळ आदी मोठ्या प्रमाणात कामगार व अधिकारी वर्ग यावेळी उपस्थित होता.